असं हे मन ज्यावेळेला परमेश्वराच्या चरणी आपण अर्पण करतो त्यावेळेला त्या परमात्म्याची अनुभूती येते. एकदा काय झालं, सगळ्या गोपिका ज्या होत्या त्या बासरीवरती चिडल्या. तर बासरीने विचारलं, बाबा मी काय असं केलंय की ज्यामुळे तुम्ही माझ्यावर राग धरता. तर त्यांनी सांगितलं की आम्ही एवढ्या सगळ्या कृष्णाची एवढी भक्ती करतो तरी देखील कृष्णाच्या सतत जवळ तूच असतेस, तर त्यामुळे आम्हाला तुमचा राग आहे. की असं काय आहे तुझ्यामध्ये की ज्यामुळे कृष्ण सतत तुला स्वतः जवळ ठेव. त्यावर तिने दिलेलं उत्तर हे आपल्या सर्व भक्तांसाठी आहे. ती म्हणते, या बासरीमध्ये तो परमात्मा ज्यावेळेला फुंकर मारतो तेव्हा त्याची जी सहा छिद्र आहेत ते म्हणजे आपले षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे निघून जातात आणि उरते ती परमेश्वराचरणी तल्लीन झालेली एक काया. आणि तो मीपणा ते षड्रिपू निघून गेल्यानंतर जे उरतं ते दुसरं तिसरं काही नसून ते परमेश्वराचंच तत्व असतं. आणि आज या पंढरीला सगळे वारकरी जे इतक्या शतकांची आपली परंपरा आहे, विचारा ना त्या चंद्रभागेच्या पाण्याला कान लावा आणि ऐका पांडुरंग पांडुरंग हेच ऐकायला येईल. तिथल्या कुठल्याही मंदिरातल्या खांबाला कान लावा, तुम्हाला पांडुरंग 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 हेच ऐकायला येईल. वारकऱ्याच्या कुठल्याही वारकऱ्याच्या हातात हात धरा, तिथेही तुम्हाला पांडुरंग पांडुरंग तो विठ्ठल नामाचा गजरच ऐकायला येईल. आणि असा जेव्हा संपूर्ण शरीर विठ्ठलमय होतं त्यावेळेला म्हणावंसं वाटतं, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. बोला